कशा आहात? नमस्कार सगळ्यांना. तुमचा लाडका तक्ष आलाय परत तुमच्या भेटीला, आणि माझ्यासोबत माझी आई आली आहे एक नवीन विषयावर तुमच्यासोबत बोलायला आणि चर्चा करायला. आणि तो विषय तुम्हाला दिसतच असेल माझ्या हातात काय आहे. तर आज मी तुमच्यासोबत कोणत्या विषयावर बोलणार आहे तुम्हाला समजलेच असेल की बाळाला पाणी केव्हापासून द्यायचं. प्रत्येक आईच्या मनात हा प्रश्न पडत असतो की आपण आता बाळ आपलं मोठं होतं आहे, आता 6 मंथ होतं आहे, 4 मंथचं झालं आहे, तर आपण याला पाणी कधीपासून द्यायचं. पाणी हा खूप महत्त्वाचा घटक असतो जो आपल्या शरीरासाठी, आपल्या शरीराला तजेलदार ठेवण्यासाठी. पाण्याशिवाय आपलं जीवनच नाही आहे आपल्यालाही माहिती आहे. तसंच बाळांच्या बाबतीत पण आहे का, आता आपल्या बाळाला पाण्याची गरज पडत असेल का, आपण बाळाला पाणी न देऊन चुकीचं तर नाही करत आहे ना, आपण बाळाला कधी पाणी द्यायला हवं, हे सगळे प्रश्न आईच्या मनात पडतात. तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी देणार आहे. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा. तर बाळाला पाणी आपण 6 मंथनंतर सुरू करू शकतो. आपण आपल्या चांगल्या आरोग्यासाठी नेहमी पाणी पित राहावे असं म्हणतो, पण हाच नियम हा छोट्या बाळांसाठी नाही लागू होत. नवजात बालकांमध्ये म्हणजे नुकतंच जन्मलेल्या बाळापासून 6 महिन्यांपर्यंत होईपर्यंत बाळ त्याला पाणीची गरजच नसते, कारण त्याला पाणी हे आईच्या दुधातून भेटत असते. आईच्या दुधात आई पाणी पिते, तेच पाणी बाळाला दुधातून भेटत असते. 6 महिन्यापर्यंत बाळाची जी सिस्टीम असते, ती बॉडी सिस्टीम, ती तयारच नसते झालेली पाणी पिण्यासाठी, पचवण्यासाठी. 6 महिन्यापर्यंत आपण बाळाला पाणी न देण्याचाच प्रयत्न करावा. आणि जेव्हा बाळ 6 महिन्याचं होते तेव्हापासून आपण बाळाला वरचं जे खायला देतो, जे पाण्याच्या स्वरूपातच पाणीच देतो, डाळ भात पाणी, आणि याच्यातून थोडं थोडं पाणी बाळाला जात असतं. आणि बाळाला जेव्हा आपण थोडे घट्ट पदार्थ द्यायला सुरुवात करतो तेव्हा आपण बाळाला पाणी देऊ शकतो. खाल्ल्यानंतर थोडंसं पाणी द्यायचं, आणि असं नाही की मध्ये मध्ये दिवसभर बाळाला पाणी देतच राहा, असं पण नाही करायचं. आपण बाळाचा टाईम ठरवलेला असतो की आता बाळ दिवसातून किती वेळेस आपल्याला बाळाला घट्ट असं खाऊ घालतो. घट्ट खाल्ल्यानंतर बाळाला थोड्याफार प्रमाणात पाणी आपण देऊ शकतो. तेव्हापासून आपण सुरुवात करायची हळूहळू. बाळ 6 मंथचं असेल तेव्हा बाळाला फक्त 30 मिली इतकंच पाणी बाळाला द्यायचं. 30 ते 60 मिलीच्या दरम्यान आपण देऊ शकतो, ते पण सॉलिड असं फूड दिल्यानंतर थोडं थोडं द्यायचं. आणि ज्या बाळांना फॉर्म्युला मिल्क देत असतात त्यांना तर फॉर्म्युला मिल्कमध्ये पाणी टाकूनच द्यावं लागते, आणि त्याची पण क्वांटिटी किती द्या ते पॅकेटवर सगळी इन्स्ट्रक्शन दिलेलं असतात तेच फॉलो करायचे. आणि तसंच फॉर्म्युला मिल्कमध्ये बाळाला पाणी मिक्स करून द्यायचं, त्याच्यापेक्षा जास्त वेगळं पाणी देण्याची गरज नसते 6 महिन्यापर्यंत. आणि जेव्हा बाळ 9 महिन्यानंतर 12 महिन्यापर्यंत म्हणजे त्याच्या शरीराला सवय लागलेली असते हळूहळू पाणी पचवण्याची, तर 12 महिन्यानंतर बाळाला हळूहळू समजायला लागते की आपल्याला पाणी प्यायचं आहे, तहान लागली आहे. तर बाळ तशा ॲक्शन करतं की जसे बॉटल असली साईडला पडलेली तर ते ओढण्याचा प्रयत्न करतं, किंवा बॉटलच्या दिशेने बोट दाखवतं, खाली झुकतं. तर आपण ओळखून घ्यायचं की बाळाला तहान लागलेली आहे, बाळाला पाणी द्यायचं आहे. 1 वर्षानंतर बाळाला जसे जसे आपण सॉलिड फूड वाढवत जातो तसे तसे पाण्याची गरज असते, त्याप्रमाणे आपण बाळाला पाणी दिले पाहिजे. 1 वर्षानंतर आपण बाळाला कपचा वापर करून पाणी देऊ शकतो, बाळ कप पकडू शकतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा सिपर कप किंवा सीपी कप असंही म्हणतात याला, हा पण बाळासाठी 9 महिन्यापासूनच्या नंतर बाळाला पकडता येते, बाळाची पकड चांगली होते तेव्हा आपण हा बाळाला देऊ शकतो, याचे पण खूप फायदे. 6 महिन्यानंतर आपण बाळाला सुरुवातीला चमच्याने पाणी द्यायला सुरुवात करायची. नंतर हळूहळू आपण बॉटलचा वापरसुद्धा करू शकतो. जी दूध पिण्यासाठी आपण बॉटल वापरतो आहे तशीच बॉटल आपण बाळाला पाणी देण्यासाठी वापरू शकतो, कारण बाळाला सुरुवातीला नाही पिता येत पाणी, कसं प्यायचं काहीच माहीत नसतं. तर आपण बाळाला शिकवायचं आहे बाळाला कसं पाणी प्यायचं आहे काय, हे बघा तक्ष कसा पाणी पितो आहे. तक्ष आता 9 मंथचा आहे, तर त्याला माहीत झालं आहे थोडं थोडं की पाणी काय असतं. पाणी प्यायला दिलं तर तो खूप हॅपी असतो, पाण्याची बॉटल त्याच्याकडे असली की.
आणि दुसरी गोष्ट म्हणजे बाळांना जास्त प्रमाणात पाणी दिल्यावर बाळाच्या शरीरावर काही दुष्परिणाम तर होत नाही हे सगळ्या मम्मांना वाटत असेल. होत असतो की नसतो, तर याचा ॲन्सर आहे हो. बाळाला पाणी पण जास्त झाले तर बाळाला बाळाच्या किडनीवर परिणाम होऊ शकतो. अशा प्रकारे बाळाला केव्हा पाणी द्यायला हवे आणि मी तक्षला केव्हा पाणी दिले, कशी सुरुवात केली हे सर्व तुम शेअर केलं आहे, तर तुम्ही नक्कीच हे व्हिडिओ पूर्ण बघा आणि माहिती घ्या. आणि माहिती कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास नक्की चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.